भावाला राखी बांधण्याकरता गेलेल्या पत्नीला परत आणण्याकरता दुचाकीने जात असलेला पती नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झालाय। ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विखनी गावाजवळ घडली। गणेश मसराम वय 40 राहणार हिंगणा हे विखनी येथे रूपाजी आडे यांच्याकडे पत्नीला आणण्याकरता येत होते। गावाजवळील नाल्याला मोठ्या पावसामुळे पूर आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। त्यांनी पूर असलेल्या नाल्याच्या पुलावरून दुचाकी घातल्याने ते दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले। त्यांची दुचाकी नाल्यावर अडकून दिसल्याने ते वाहत गेल्याचा अंदाज गावकऱ्यांना आला। त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू केली असता 500 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार राजेंद्र सया मंडळाधिकारी निनावे तराटी घोंगडी यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकाच्या मदतीने मृतदेह व दुचाकी बाहेर काढली।